एवरीवन, मी वैष्णवी शेट्टी नागेश करजगे ऑर्किड स्कूलच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मुलांना तुम्हाला आठवत असेल की मागच्या एपिसोडमध्ये आपण स्टील लाईफ हा जो विषय होता, म्हणजेच मानवनिर्मित जे स्टील लाईफ होतो, बादली आणि मग हा कसा काढायचा आहे, बादली आणि मग हे आपण शिकलेलो होतो. पट्टीचा वापर करून आपण कसा रेक्टॅंगल काढला होता, त्याचं सेंटर काढून ती बादली कशा प्रमाणात काढायची होती आणि बादली मोठी आणि मग लहान हे प्रमाण लक्षात घेऊन ते आपण काढलेलं होतं. आणि बादली मागच्या बाजूला आणि मग पुढच्या बाजूला असं आपण रचना केलेली होती, या पद्धतीने आपण काढलेलं होतं. आता या चित्राला आपण रंगवणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे तुम्ही खडूपेटी आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही स्केचपेन आउटलाईन करून ठेवलेली आहे. आज आपण ह्या चित्राला या पद्धतीने आपण असं रंगवणार आहोत, ठीक आहे. आता हे रंगवत असताना इकडे लक्ष द्या की आपला जो आहे उजेड लाईट जो आहे तो या साईडने आलेला आहे. हा जो लाईट आहे तो या साईडला आहे, त्यामुळे इथं बादलीवरती लाईट शेड इथं या साईडला आहे. हा, आणि इथे डार्क शेड आहेत, म्हणजेच इकडच्या बाजूला अंधार आहे आणि इथे लाईट आहे. तसंच मगला सुद्धा बघा, इथे इथे लाईट आलेला आहे, एक साईडने लाईट आलाय आणि एक साईडला डार्क आहे. पण इथं तुम्हाला करत असताना एक लक्षात येईल की वरची जी बाजू आहे, हा ओव्हल शेप जो वरचा आहे खड्डा, हा बादलीचा वरचा, तिथं इथं लाईट आलेला आहे. कारण जेव्हा एक साईडने लाईट येतो ना, तेव्हा इथं आणि इथं अशा दोन बाजूला हा लाईट पडत असतो आणि त्याच्या अपोजिट इकडे डार्क असतं. इकडनं लाईट आणि त्याच्या इथे वरच्या बाजूला लाईट. तुम्ही जर एखादी वस्तू ठेवली आणि बॅटरी लावून बघितली, हा, तर तुम्हाला इथे उजेड दिसेल आणि इथे उजेड दिसेल आणि या साईडला डार्क आणि या साईडला डार्क दिसेल. एकदा प्रयोग करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा, तर आज आपण हे रंगवत असताना शेड लाईटचा आपण उपयोग कसा करायचा आहे, कुठल्या शेड्स वापरायचे आहेत कलरच्या, आणि डार्क कुठं येतं आणि लाईट कुठं येतं हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. तसंच मगला आहे बघा, इथे लाईट आल्यावरती इथं वरच्या बाजूला, कारण इथं खोल जे असतं ना वरचा खोल, तिथे वरच्या बाजूला इथे लाईट दिसतं पण या बाजूला दिसताना डार्क दिसतं, त्याच्या अपोजिट असतं. इथे डार्क आला की इथे डार्क येतं आणि इथे लाईट आला की या साईडला लाईट येतं, हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. आता हे रंगवत असताना आपल्याला रेड कलरची बादली रंगवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला कलर जे आहेत ते रेड, पिंक, ब्राऊन आणि व्हाईट हे चार रंग आपल्याला वापरायचे आहेत, ओके. त्यामुळे आपण करत असताना सुरुवातीला इथं दिसते आपल्याला रेड कलर आहे. आता तुम्ही म्हणाल की टीचर इथं या साईडला शेड आहे, डार्क कलर येणार, तर मग इथं रेड का दिला? कारण जर आपण इथं डार्क कलर एकदम डायरेक्ट दिला तर त्या वस्तूची गोलाई जी आहे ती दिसत नाही व्यवस्थित, एकदम सगळं ती वस्तू त्या चित्रामध्ये मर्ज होऊन जाते. त्यामुळे थोडासा गोलाकारपणा तिथं दिसण्यासाठी आपल्याला आधी रेड कलर द्यायचा आहे. आता रेड कलरचा चॉक घेतल्यानंतर डायरेक्ट खडून आपण कलरिंग करणार का नाही, तर आपल्याला आधी अशा जसा बादलीचा आकार आहे मुलांना तिरका, तशा तिरकी लाईन आपल्याला आधी रेडची काढायची आहे. हे बघा अशा पद्धतीने, ओके. या ठिकाणी आपण देणार आहोत रेड कलर, ठीक आहे. त्यानंतर आपण ब्राऊनचं कलरिंग करणार आहोत. ती लाईन जी आहे ती काढताना आपल्याला अशा पद्धतीने काढायची आहे. म्हणजे तुम्ही ज्या लाईन्स काढताना तेव्हा काढत असताना या पद्धतीने बघा, ही लाईन अशी येईल, ही लाईन इकडे अशी येईल, मधली जी लाईन आहे ती स्ट्रेट येईल, या साईडच्या लाईन्स काढताना या तिरक्या येतील. आलं लक्षात कशा पद्धतीने ते येत आहे? अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा या लाईन्स काढायच्या आहेत. असं नाही काढायचं की असा हा बादली आहे आपली इथं समजा, अशा लाईन्स नाही काढायच्या, हे चुकीचं आहे, हे बरोबर. त्यामुळे जसा आकार आहे या साईडच्या लाईन्स आहेत त्या या साईडने अशा तिरक्या येतील, मधली लाईन सरळ येईल आणि या साईडला जसं आहे डायरेक्शन मध्ये लाईन तशी या साईडने अशी तिरकी लाईन येईल. याच पद्धतीने आपण इथे खडून लाईन्स करून घेणार आहोत. इथे ब्राऊनची लाईन आपण काढणार आहोत,
इथं आपण ब्राउन कलर देणार आहोत. ओके, आणि आता ही रेड ची लाईन केल्यानंतर खाली जी आहे कड ती पण तिथे पण ती रेडच कलर येणार, त्यामुळे तिथपर्यंत रेड कलरचं चौक जाऊ द्या. इकडे ब्राउन, ब्राउनचं झाल्यानंतर परत रेड कलर आहे. ओके, मग आपण परत आता ही मधली लाईन आहे, हा मधला जो पार्ट आहे तो स्ट्रेट आहे, त्यामुळं ती आपली रेडची जी लाईन आहे ना मुलांनो, ही आपल्याला जे हँडलचं जे रेक्टॅंगल काढलंय तिकडनं आपल्याला काढायची आहे स्ट्रेट लाईन येईल अशा पद्धतीने. जर तुम्हाला काढताना डायरेक्ट येत नसेल तर अशी पट्टी धरून तुम्ही काढू शकता, पण पेन्सिलनी आधी काढू नका, डायरेक्ट खडूनच ती लाईन मारा. जर पेन्सिलनी काढलं आणि नंतर खोडलं तर ते लाईन्स तशाच दिसायला लागतात, मग त्यामुळं कलरचं जे वर्क आहे ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे डायरेक्ट खडूनच त्या लाईन्स करा. ओके, त्यानंतर आपल्याला दिसतो इथे पिंक कलर आहे, पिंक कलरची लाईन आपली तिरकी येणार आहे. या पद्धतीने तिरक करायचंय, मध्ये व्हाईट सोडणार आहोत आपण, परत एक पिंक आहे तो कोपऱ्यात दिसतो तुम्हाला पिंक, खालच्या बाजूला पण पिंक येईल आणि नंतर शेवटच्या ह्याला पण पिंक कलर येईल. ओके, या पद्धतीने अशा रेषा आपल्याला फर्स्ट स्टेप आपली अशी असणार आहे, या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तसंच आपल्याला वरती ब्राउनच आहे आता दिसतोय तुम्हाला डार्क टू लाईट शेड्स झालेले आहेत, आणि त्याच्या अपोजिट वरच्या बाजूला असणारे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला डार्क टू लाईट. तर आता इथे करताना आपल्याला काढत असताना हे बघा इथे दिसेल असे सी काढायचे, त्याचप्रमाणे आपण आपला खडू फिरणार सी काढायचा आहे. आपल्याला असं काही करत असताना असे पार्ट्स नाही बनवायचे, हे चुकीचं. आपल्याला करताना काय करायचं आहे असे सी करायचे आहेत, जसं आकार आहे तसं त्याचं कलरिंग व्यवस्थित येईल. ओके, या पद्धतीने आपण करणार आहोत. बघा इथे पहिलं आहे ब्राऊन, ब्राऊनचा सी करते मी खडूनच डायरेक्ट, त्यानंतर रेड, पिंक, नंतर जो आहे पिंक दिल्यानंतर इथे हाच पिंक देऊन नंतर आपण व्हाईट चॉक सर्वात शेवटी घासणार आहोत. तर आपल्याला ब्राऊन, रेड आणि पिंक अशा लाईन्स करून ठेवायच्या आहेत. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर इथे जी पट्टी दिसतीये ती पूर्ण पिंक कलरची करायची आहे, नाहीतर सगळं कलर मर्ज झाले तर ते बादलीचं जो कड आहे ते उठून दिसत नाही, त्यामुळे तिथे देताना आपण एकच कलर करणार आहोत, लाईट पिंक कलर देणार आहोत. इथे तो लाईट पिंक कलर देऊन टाकूयात आपण आधी व्यवस्थित आउटलाईन करा आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये रंग रंगवा. कळालं मुलांना? डायरेक्ट कसाही घेऊन खरू कसाही रंगवला तर त्या बादलीला तो व्यवस्थित इफेक्ट येत नाही, पण जर अशा मी आता सांगितलं त्या पद्धतीने जर रंगवलं तर ती बादली व्यवस्थित दिसते आणि शेड आणि लाईट जो फरक आहे तो व्यवस्थित आपल्याला दिसायला लागतो. ठीक आहे, इथं पण दिसतंय तुम्हाला इथं पिंक केलेलं आहे, त्याच पद्धतीने इथं खाली पिंक केलेलं आहे. आता आपण ज्या लाईन्स करून ठेवलेल्या होत्या त्याचा वापर आपण सुरू करूयात. सुरुवातीला आपण रेड कलर देतो, हा पट्टा पूर्ण आधी आउटलाईन करून घ्या आपलं जेवढं रंगवायचं तेवढं. मग नंतर त्याच्यामध्ये कलरिंग करूया. या ज्या लाईन्स ह्या व्यवस्थित केल्या ना की कलरिंग आपल्याला करायला सुद्धा सोपं पडतं, म्हणजे आपल्याला कळत नाही कुठपर्यंत रेड कलर द्यायचा आहे, कुठपर्यंत ब्राऊन कलर द्यायचा आहे, कुठपर्यंत पिंक कलर करायचा आहे, त्यासाठी या लाईन्स करून घेणं आवश्यक आहे मुलांना.
खाली जी आहे तिथे सुद्धा आपण रेड करतोय, ठीक आहे। हा रेड झाल्यानंतर आपण करतोय ब्राउन कलर। आपण इथे आता लाईन मारून ठेवलेली आहे कुठपर्यंत आपल्याला ब्राउन कलर करायचा आहे, तर आपण इथे आधी आउटलाईन करूयात। खाली सुद्धा देणारच आहोत नेहमीप्रमाणे, आणि ह्याच्यामध्ये पूर्ण कलर भरून टाकूयात। ब्राउन मध्ये पण एक ब्राउन असतो आणि डार्क ब्राउन असतो, पण आपल्याला ब्राउन कलर फक्त जो आहे तो वापरायचा आहे। अप डाऊन या पद्धतीनेच रंगूया। जे मधला हँडल आहे तो सोडून टाकायचं, तिथे आपण ग्रे आणि ब्लॅक कलर करणार आहोत, त्यामुळे त्या हँडल मध्ये कलर करायला जाऊ नका। हँडल सोडून पुढचं परत कलरिंग करायचं। ठीक आहे, त्यानंतर परत रेड कलर देणार आहोत आपण। आता जे इथे हँडलचं इथे आपण केलेलं आहे इथं प्लास्टिकचं, ते सोडून आपण बाजूनी आउटलाईन करणार, कारण त्याच्यामध्ये आपण पिंक कलर दिलेला आहे आणि बाजूला आहे रेड कलर, त्यामुळे इथं व्यवस्थित आधी आउटलाईन करून घ्या। सगळ्या रेड कलरच्या इथे मध्ये आपला जास्त हँडल आलेला आहे, त्याला सुद्धा व्यवस्थित आउटलाईन करा आणि मगच रंगवा। हे तर आउटलाईन झाल्यानंतर मध्ये मग जो पार्ट होतो आपण रंगवूयात। व्हाईट पेपर नेहमीप्रमाणे दिसता कामा नये, व्यवस्थित जवळजवळ रंग द्या म्हणजे कलरिंग व्यवस्थित होईल। जर खडूचे कण पडले असतील तर ते पेपर झटकून काढून टाका, नाहीतर ते सगळं एकमेकांमध्ये रंग मिक्स झालं तर परत ते चित्र खराब होऊ शकतं। आधी जे प्लेन कलर आहे ते आपण व्यवस्थित देऊन घेऊयात, त्यानंतर इथे पिंक कलर आहे तो द्यायचा आहे। आउटलाईन नेहमीप्रमाणे करून घेऊयात आधी। अप आणि डाऊन या पद्धतीनेच रंगवा हळूहळू, आणि जसं रेषा आलेली आहे तसंच आपला थोडस डायरेक्शन सुद्धा येणार। आता इथे आपल्याला लाईट करत जायचंय मुलांना, तर आपण इथे काय करणार आहोत, हा जो पांढरा पट्टा ठेवलेला आहे तो तसाच ठेवायचा, त्याला तिथे कलर करायला जायचं नाहीये। परत शेवटचा जो पिंक आहे तो पण करूयात, तो व्हाईट पॅच तसाच ठेवणं महत्वाचं आहे, कारण हायलाईट पडते प्रत्येक वस्तूवरती, उजेड पडल्यावर एक हायलाईट पडते असा पांढरा पार्ट दिसत असतो, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, त्यामुळे तो पांढरा पेपर तसाच सोडूयात। त्यानंतर काय करायचं आहे ते मी नंतर सांगते। खालच्या बाजूला सुद्धा पिंक कलर येईल आपला थोडासा। हे झाल्यानंतर
इथे आपण परत ब्राउन कलर देतोय वरच्या बाजूला अपोजिट देतो म्हणून सांगितलं होतं तुम्हाला तसंच करायचं आहे. ब्राउन नंतर आपण देतोय रेड कलर. आधीच आपण कुठं कुठला रंग द्यायचा आहे आपण फिक्स केलेलं होतं त्यामुळे रंगवताना तुम्हाला सोपं पडतं. रेड कलर नंतर पिंक कलर. आता असा इथं व्हाईट सोडलेला आहे ठीक आहे. आता आपण आधी इकडचं बघूयात की हा व्हाईट पॅच सोडला तर आता काय करायचं. तर आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने फिंगरनी दोन्ही साईडला जे पिंक आहे ना त्याच्यामधनं आपण असं फिंगरनी तो कलर व्हाईट वरती येऊ देणार आहोत. व्हाईट जो पॅच आहे त्याच्यावरती हा कलर येऊ देणार आहोत. आलं लक्षात? अशा पद्धतीने दोन्ही साईडनी थोडस आपण असं करणार आहोत फिंगरनीच आणि मग नंतर व्हाईट चॉक त्याच्यावरनं घासायचा आहे. जर खराब असेल व्हाईट चॉक तर कपड्याने व्यवस्थित टोक त्याचं पुसून घ्या आणि मग मिक्सिंग करा. आणि लक्षात कशा पद्धतीने आपल्याला ते हायलाइट करायचं आहे. तसंच आपण इथे सुद्धा करणार आहोत फिंगरचाच वापर करून. हे जो पिंक कलर आहे तो आपण बाहेर काढणार आहोत फिंगरनीच. आपण तिथे परत वेगळा पिंक कलर दिलेला नाही आहे मुलांनी. जसा आकार आहे गोलाकार तसंच आपल्याला इकडनं घ्यायचं आहे आणि मग नंतर व्हाईट चॉकनी परत यामध्ये मिक्सिंग करणार आहोत. बघा या पद्धतीने आपल्याला हा बादली जो आहे या पद्धतीने आपल्याला अशी रंगवायची आहे. त्याच्यामध्ये डार्क टू लाईट आणि हायलाइट्स व्हाईट कलरचे सोडणं किती आवश्यक आहेत बघा. त्याशिवाय ती बादली व्यवस्थित दिसत नाही. आता हे सगळं झाल्यानंतर आता मध्ये आपल्याला पिंक कलर द्यायचा आहे इकडे. त्या पद्धतीने आपण पिंक कलर आधी देऊन घेऊयात. जर आपण इथे रेड दिला असता तर ते हँडलचं जे आहे ते आपल्याला सेपरेट झालेलं दिसलं नसतं त्यामुळे इथे पिंक कलर देणार आहोत आपण. आणि हे मेटलचं असतं त्यामुळे आपण तिथे देत असताना हँडलला देणार आहोत ग्रे कलर. इथे जे आहे ते आपण ब्लॅक सोडलंय आणि राहिलेलं जे आहे मागच्या बाजूला जे हँडल गेलेलं आहे पलीकडे तिथं आपण सुद्धा ग्रे देणार आहोत. आणि सर्वात शेवटी मध्यभागी आपण ब्लॅक कलर देतोय. हे सगळं झाल्यानंतर परत आपण फिंगरनी हा ब्राऊन आणि रेड रेड आणि पिंक जे आहे ना तिथे सुद्धा दोन कलरच्या मधनं फिंगरनी मिक्सिंग थोडस करणार आहोत म्हणजे ते लाईन्स थोड्याशा मर्ज होतील आणि ते नॅचरल दिसेल. आता हा माझ्या फिंगरला ब्राऊन कलर आहे तर तो रुमालाने व्यवस्थित पुसा आणि नंतर परत पिंक आणि रेड मध्ये मिक्सिंग करा. म्हणजे त्या करकरीत लाईन्स ज्या आपण केल्या होत्या त्या दिसणार नाहीत. थोडस मर्ज झालं तर ते अजून चांगलं दिसतं. सेम तसंच इथे पण आता एकदम लाईन दिसते थोडस आपण मर्ज करूयात त्याला. जेवढं होईल तेवढंच
करा, जास्त करू नका। जर वाटलं आपल्याला फिंगरनी करताना आपलं जास्त झालं तर परत एकदा व्हाईट चॉकलेट देऊ शकतो आपण। अशा पद्धतीने ही बादली कशी रंगवायची तुम्हाला कळाली मुलांनो, याच पद्धतीने आपण आता मग सुद्धा रंगवणार आहोत। हे मग रंगवत असताना आपल्याला इथे लाईट ग्रीन, त्यानंतर डार्क ग्रीन कलर वापरायचा आहे आणि व्हाईट कलर वापरायचा आहे आणि एक कलर असतो सॅप ग्रीन तो सुद्धा देणार आहोत। नेहमीप्रमाणे आपण परत डार्क ग्रीन ची लाईन करूयात। ओके, त्यानंतर सॅप ग्रीन ची लाईन, परत डार्क ग्रीन ची लाईन येईल, लाईट ग्रीन, थोडस व्हाईट सोडून परत एक लाईट ग्रीन। ओके, या पद्धतीने केल्यानंतर सेम आपल्याला तसंच इथे पण करायचं आहे। आपण वरती सांगितलं होतं त्याच्या उलट होत असत, डार्क टू लाईट इथं केलं तर इथं डार्क टू लाईट उलट होतं, तसंच आपण इथे करणार आहोत। सॅप ग्रीन, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन या लाईन्स करून घेणार आहोत आपण अशा। त्यानंतर रंगवायला लगेच सुरुवात करूयात आपण, आउटलाईन करून झालं की इथे आपण व्यवस्थित रंगवतोय। आधी तुम्ही आउटलाईन करून घ्या, आता मी डायरेक्ट रंगवतोय, तुम्ही आउटलाईन करून झाल्यावरतीच त्याच्यामध्ये रंग भरा। खाली पण आपण तोच डार्क ग्रीन घेतोय, सॅप ग्रीन जो आहे तो। त्यानंतर डार्क ग्रीन येईल, एक मिनिट, थोडस गडबड मध्ये काय झालंय मुलांनो, इथं डार्क ग्रीन हवा होता आधी, चुकून मी तो दिलाय। इथे डार्क ग्रीन द्या, त्याच्या आधी रंग बसतो, काय प्रॉब्लेम नाहीये। जर आपलं लक्षात आलं नाही आणि गडबडीत आपण असं दिला रंग तर त्याच्यावरतीच डार्क ग्रीन कलर आपण देऊ शकतो। ठीक आहे, इथे सॅप ग्रीन कलर येईल, किंवा असं जर झालं तर आपण काढू शकतो असा कलर आणि नंतर परत त्याच्यावरती डार्क ग्रीन कलर देऊयात। घाबरून जायचं नाही, आता चुकलंय तर असं सुद्धा आपल्याला करता येतं। इथे डार्क ग्रीन देऊयात परत, ठीक आहे। त्यानंतर परत आपला जो आहे कलर इथे बघा, म्हणजे लक्षात येईल डार्क ग्रीन आहे परत, मध्ये पॅच जो आहे तो सॅप ग्रीन चाललेला आहे मुलांनो। आधी डार्क ग्रीन, सॅप ग्रीन आणि परत डार्क ग्रीन असं द्यायचं आहे। आता इथे जो आहे तो लाईट ग्रीन आहे, खाली सुद्धा लाईट ग्रीन येईल, शेवटी परत एक लाईट ग्रीन आहे बघा मुलांनो,
आणि मध्ये जो व्हाईट सोडलाय तो कसा सोडायचा आहे त्याचा वरचा जो पार्ट आहे तिथे सुद्धा आपण आता नेहमीप्रमाणे डार्क पासून सुरुवात करतोय। सॅग्रीन घ्याल, डार्क ग्रीन येईल, लाइट ग्रीन, आता जो मधला पट्टा आहे तिथे नेहमी सांगितलं तसंच आपल्याला लाइट ग्रीन द्यायचा आहे। हे जे आहे इथे टोन तिथे सुद्धा आपण या ट्रायंगल मध्ये लाइट ग्रीनच देतो मुलांना। लाइट ग्रीन ग्रीन झाल्यानंतर त्याच्यावरती थोडा सा व्हाइट चॉक आपल्याला मिक्स करायचा आहे। आता जे हैंडल आहे तिथे आपल्याला लाइट ग्रीन आहे एकदम वरती देताना, लाइट ग्रीन दिल्यानंतर डार्क ग्रीन आणि नंतर सॅग ग्रीन। हा सॅग ग्रीन जो आहे हैंडल हा पूर्ण प्लेन कलर द्यायचा आहे। नेहमीप्रमाणे फिंगरनीच आपण हे मिक्स करतो, तसं करायचंय। त्यानंतर व्हाईट जो आहे चॉक तो फिरवणार आहोत। हे सुद्धा बाकीचं जे सुद्धा आहे ते सुद्धा आपण फिंगरनी मिक्स करूयात। झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की येलो कलर आपण मागे दिलेला आहे त्याची आउटलाइन व्यवस्थित आधी करून घ्या। जसं चित्र आहे तिथं अशी आउटलाइन आपण आधी करून घेतोय आणि मागे जो आहे तो स्काय ब्लू कलर आहे। ओके, आधी आउटलाइन करून झाल्यानंतर की आपण त्याच्यामध्ये आपण प्लेन कलर देणार आहोत। येतं लक्षात मुलांना, आउटलाइन झाल्यावरती मागे आपण देतोय येलो कलर आणि वरच्या बाजूला देणार आहोत स्काय ब्लू कलर। स्काय ब्लू कलर देऊयात मागे पण, जसं आहे तशीच आउटलाइन आपण करूयात आधी, नाहीतर मग त्या वस्तूच्या आतमध्ये रंग जाण्याची शक्यता असते। आता हा तर कलर सगळा आपल्याला प्लेनच द्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित करता येईलच। आधी फक्त असे आउटलाईन करून घ्यायचं विसरू नका आणि मगच रंगवा। ठीक आहे, अशी आउटलाइन झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रंगवणार आहोत। जर कुठं व्हाईट असेल तर परत एकदा खडू फिरून ते प्लेन करून घ्यायचं आहे।
या अशा पद्धतीने आपल्याला हे मानवनिर्मित जे बादली आणि मग आहे हे चित्र असं रंगवायचं आहे. आणि मग पूर्ण झाल्यानंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन चित्र काढायला शिकणार आहोत मुलांना. एका नवीन विषयाची सुरुवात आपण पुढच्या एपिसोडमध्ये करूयात. आलं लक्षात कशा पद्धतीने हे चित्र रंगवलं आपण? हे पूर्ण सगळं झाल्यानंतर हे साईडचं स्केचपेन वगैरे आउटलाईन सगळं झाल्यानंतर आपल्या अशा पद्धतीने हे चित्र पूर्ण होईल. पुढच्या एपिसोडमध्ये आपण नवीन विषयाला सुरुवात करूया. आलं लक्षात मुलांना? ठीक आहे, धन्यवाद.